कोल्हापुरातील गंगावेश ते पंचगंगा नदीपर्यंतच्या रस्त्याचं महापालिकेनं डांबरीकरणाचं काम ड्रेनेज आणि पाईपलाईनची गळती आहे तशीच ठेवून सुरू केलं होतं. हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी डांबरीकरणाचं काम बंद पाडलं होतं. त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग आली आणि त्यांनी दोन्ही प्रकारची गळती काढून रस्ता करण्याचं आश्वासन दिलं होतं. आज या रस्त्यावरील रेगे तिकटी इथला ड्रेनेज चेंबर दुरुस्तीसाठी डांबरीकरण केलेला रस्ता लगेचच उकळण्यात आला, त्यामुळे नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. नियोजन शून्य आणि भोंगळ कारभारामुळे महापालिकेवर रस्त्याचं डांबर वाळण्यापूर्वीच रस्त्यात खड्डा पाडण्याची वेळ आली. कोल्हापुरातील गंगावेश ते पंचगंगा नदीपर्यंतच्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली होती. आंदोलनानंतर अखेर महापालिकेला उपरती झाली आणि गंगावेश ते पंचगंगा नदीपर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम सुरू झालं. पण या रस्त्याच्या खालून गेलेल्या ड्रेनेज आणि पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती लागली आहे. शिवाय ड्रेनेजचं चेंबर फुटून पाईपलाईनमध्ये खर माती पडली आहे, त्यामुळे बऱ्याचदा ड्रेनेज चोकअप होऊन रस्त्यावर मैला वाहत असतो. ड्रेनेज किंवा पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनची गळती न काढताच आणि चेंबरची दुरुस्ती न करताच रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम सुरू झालं. याबाबत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी सोमवारी रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम बंद पाडून ठेकेदाराला जाब विचारला होता. ड्रेनेज चेंबरची आणि गळतीची कामं केल्याशिवाय रस्त्याचं डांबरीकरण करू देणार नाही असं ठेकेदार आणि महापालिकेच्या शहर अभियंत्यांना सुनावण्यात आलं. त्यानंतर शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी ड्रेनेज चेंबर दुरुस्ती करण्याचं आणि पाण्याची गळती काढण्याचं काम करून मगच रस्ता केला जाईल असं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार आज या रस्त्यावरील रेगे तिकटी इथल्या ड्रेनेजचं काम करण्यासाठी रस्ता डांबर वाळण्यापूर्वीच पुन्हा खोदण्यात आला, त्यामुळे मोहसिन मणेर, युवराज जाधव, अनिस बागवान, राजू पट्टण शेट्टी यांच्यासह नागरिकांनी रस्ता खुदाईचं काम रोखण्याचा प्रयत्न केला. अखेर पाईपलाईनची गळती काढून काम पूर्ण झाल्याचं प्रशासनानं सांगितलं. एखादा रस्ता करण्यापूर्वी त्या रस्त्याखालून गेलेल्या पाईपलाईनला लागलेली गळती काढून मगच रस्ता तयार करणं गरजेचं असताना गळती तशीच ठेवून वरून रस्ता डांबरीकरण करणं योग्य आहे का अशी विचारणा नागरिकांमधून होतीये.